मी इसरोनं आज भारताचा नॅव्हिगेशन सॅटेलाईट NVS-01 यशस्वीरित्या लॉन्च केला. हा उपग्रह GSLV-F12 द्वारे अवकाशात पाठवण्यात आलाय. हा उपग्रह त्याच्या कक्षेत स्थिरावल्यावर हे मिशन यशस्वी झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. या सॅटेलाईटचं नाव नाविक असं ठेवण्यात आलंय. 1999 कारगिल युद्धादरम्यान अमेरिकेनं भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैनिकांची पोझिशन जाणून घेण्यासाठी GPSची मदत मागितली होती, मात्र अमेरिकेनं तो सपोर्ट देण्यास नकार दिला. त्यानंतर भारतानं आपला स्वतःचा नॅव्हिगेशन सॅटेलाईट तयार केलाय. काय आहेत नाविकची वैशिष्ट्य बघा. सिव्हिल एव्हिएशन लष्करी वापरासाठी भारतीय नॅव्हिगेशन सिस्टम, नागरी वापरासाठी 5 ते 20 मीटर वरील ठिकाणं समजणार, लष्करी वापरासाठीची 0.5 मीटरवरचं लक्ष समजणार, नागरी वापरासाठी स्टँडर्ड पोझिशन सर्व्हिस अर्थात SPS, लष्करी वापरासाठी रेस्ट्रिक्टेड सर्व्हिसचा वापर करता येणार. भंडाऱ्याची उधळण म्हणजे